या विषयावर मला बोलायचं नाही, तुमच्याशी त्यांचा विषय आहे. कॅनडा आणि कॅनडा ज्या बुवा कळत नसत तर काय बोलायचा असू रे. मी पण एक मला समाधान वाटलं की मी थोडासा टाईट बोलल्यामुळे वागदेकर बुवा मला काही बोलू शकले नाही. या आपली पोच पोती आहे, लक्षात ठेवा प्रत्येक बुवाने. माझ्याशी वाद घालते वेळी सांभाळून वाद घालायचा. आम्ही तत्वाशी बांधतो आमचं वैयक्तिक. वागदेकर बुवांना माझी कळकळीची विनंती आहे, माझी आणि तुमची अति म्हणजे खूप मी तुम्हाला सन्मान देतो. कारण आज अध्यात्माचा विषय म्हटला अध्यात्माचा तर गुंडू बुवांबरोबर तोडीस तोड अध्यात्म सांगण्याची तयारी आज वागदेकर बुवांची आहे हे मी मनापासून सांगतोय. तुम्ही टाळ्या मारा पण माझ्या मनाला पटत तेच मी बोलणार 100%. पण कॅनडा कानडा इथे कुठेतरी मी पण आहे, कारण तो आता कुठलेच मुद्दे नाही. ए चेंडू गुंडू मुंडू तुझं मुंडू करून टाकल्यान त्यांनी आज त्याची हिंमत झाली नाही माका बोलायची. म्हणजे ठीक आहे त्याला कळलं आलो की बाबा थोडाफार भजन करतो. तू चेंडू गुंडू आला वारा गेला वारा उडून गेला चेंडू ओ गुंडू तुझं गुंडू करून टाकल्यान त्यांनी. ठीक आहे त्या विषयावर माका जाऊ द्या. तू आता मी तो काय तुका बोललो मी काय बोललो ह्या विषयावर माका बोलायचंच नाही. प्रत्येकानं आपली उत्तरं आपण द्यायची आणि ती आपली तिन्ही बुवांची खासियत आहे. वागदेकर बुवा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुमका. खूप जगा आणि आमका सुद्धा जगाक देवा. आणि तुम्ही जगा खूप म्हणजे एक मगाशी ना तिकडून बोलले ना माझा वाईट वाटला त्याच्यानंतर एक मागाहून पण एक ना वाईट शब्द इलो वागदेकर बुवा जेव्हा गात होते तेव्हा तर पण माझा वाईट वाटला. समजला म्हणजे आम्ही कलावंत या जागेवर बसतो म्हणजे परिपूर्ण नाही हो आम्ही. आम्ही सुद्धा तुमच्यातलेच असो लक्षात ठेवा. नाही आमचा नाही खरोखर माहिती मागून कोणतरी एक बोललो म्हणजे असू दे जा आपल्या त्या विषयात जाऊ कर. पण काय माझ्या मायबाप भजनी सोबत का सिंधुदुर्गातल्या सांगतोय पुन्हा पुन्हा सांगतोय एखाद्या बुवाचं ह्याच्यातलो आपल्याचं कार्यक्रम आवडत नसत ना तर ते का आपण घराकडे बसू होय या मता तुम्ही असेल या मता तुम्ही आहे. संदीप लोक नाही आवडत ना कशात बोलू होयो मला ते झोपात घराकडे नाही तर काहीतरी भीक मागा आज जाव या विषयात तुम्ही असेल. पण एखाद्या या कलावंतात आपण या ठिकाणी बसून जर त्याला काहीतरी आपण बोलणार हे लांबड्या हे तकण्या हे ह्या माझ्या बुद्धीत पटत नाही. माझ्या आई वडिलांचे असे माझ्यावर संस्कार नाहीत. येतेवेळी मी माझ्या आईच्या पायात हात लावून मंडळी भजना घेते लक्षात ठेवा. आणि ह्या माझ्या सिंधुदुर्गात माहिती आहे गुंडू बुवांका पण माहिती आहे वागदेकर बुवांका पण माहिती आहे. आपण एकमेकांचं का बोलतो की गावराईत पहिल्या वर्षीची बारी झाली ती अविस्मरणीय झाली लक्षात ठेवा. आणि म्हणून मंडळात सुद्धा वाटताने आमच्या प्रकाश परब बुवांका वाटताने की बाबा या वर्षी बारी फेल जाता म्हणून आणि आतापर्यंतच्या या इथपर्यंत पावणे इथपर्यंत बारी फेल गेलेले नाही. वागदेकर बुवा तुम्ही बिंदास बोला काही बोला माका कारण मी जेव्हा या स्टेजवर बसते म्हणजे मी काय परिपूर्ण नाही तुमचा माका सहन करूचा था. पण आपण एखादे विषय बोलते वेळी कारण तुमच्याकडून माका अपेक्षा माका अध्यात्म येत नाही ह्यो सांगता तर माका सहन करूचा लागता अध्यात्म. मग तुम्ही काहीतरी ह्यो जो सांगताना तर सत्य हा का असत्य ह्या तुम्ही सांगायचा आहात. आणि हा असू आपलोच माणूस आहे तो एका बुवाने सांगितलेली मी दोन माझीचे पावला मागे घेतोय बुवाने आमच्या सांगितलेली गुंडू जावांनी की ते का आपण सुधरूचो आम्ही सुधारण्या एवढे मोठे नाही आम्ही दोन्ही बुवांच्या पेक्षा माझा वय कमी आहे. त्यांनी आमका समजून घ्यायचा पण एखाद्या वेळेस जर त्यांना लिंक मिळाली ना तर तो एखाद्या नायनाट करू पण मागे पुढे भर घेतो हा सुद्धा ठेवला. आणि आम्ही तेव्हा ते ठोके सहन करतो ना हो आम्ही करतो ना ठोके सहन
हाँ आता आता बरोबर बोललात तुम्ही बरोबर आहे. त्या दिवशी आमका दिनी चौके थोडंसं हैरण केले आहे. ह्या सुद्धा म्हणून काय हा करू नये आमका काय. आम्ही या क्षेत्र स्वीकारला तर हे त्याच धोके आमका सहन करूचे होते बरोबर आहे. आम्ही काय धुकल्या तांदळासारखे नाही. तर तो कर्नाटकचा विषय झाला होता. या विषयाला पण मगाची बुवाने सांगितलेली विनोद चव्हाणची म्युझिक लोके बुवा मारतात. व तुझ्या माहितीसाठी सांगतो हे ढापल्या तू मागे तरी रव नाही तर पुढे तरी रव. तू म्हणतो मग आता बोलत नाही. मी जाते पेटीच्या पुढे बसतो तू आपल्या मागे रव. पहिलं तो के काऊ म्युझिक आहे ना ही विनोद चव्हाण बुवांची. हा लक्षात घ्या पहिले दोन मारतय ना ते त्यांची नाय. आणि हा मी चव्हाण बुवांचा माहिती हा. तर त्या म्युझिकला जास्तीत जास्त न्याय सिंधुदुर्गात मी देतो. त्याच्यामुळे आता तुम्ही मामाच्या पुरीला ह्या काय मामाच्या पुरीला गाणं तुमचा काय त्या कोणत्या तरी चोरूनच म्हणतात ना. हो आबा साबाक जरा समजावून सांगा. हां बघे बघ घराकडे जाऊन सांगा. प्रश्न माका ते नंतर कधी केलंय नाही. व आठवा एखादी गोष्ट आठवा कुठलं प्रश्न आहे तो. सामेरी प्रश्न कोणाचो हो पाकिस्तानच्या फतेह अली खानचो. हे सामेरी प्रश्न आज घाला ना ह्यो माका प्रश्न. आज ह्यो माका प्रश्न घाला एकदम पद्धतशीर. मी खाली सही कलेक्टरची घेऊन त्याचा उत्तर हाडलेला हा लक्षात ठेवा. असू दे म्हणूनच तर मी बोलल्यावर आळू आळू आलं नाही ना. असं नाही वाढदिवस हा म्हणजे माका आनंद हा नाही असं अजिबात होणार नाही. पण डबल वाली म्हटल्यावर तुम्ही नाराज होता नाही या मता तुम्ही असते माका बाकी काय. ह्यो धृतराष्ट्राचा सपोत होतो मगाची. धृतराष्ट्र जन्मजात आंधळो वा हाय बादली धृतराष्ट्रात आता त्याचा काहीतरी उत्तर वेगळा असताना. बोल मी तर सांगते तर चुकी जागा का. मी सुद्धा आता तुमच्या दोघांबरोबर बसा थोडासा माका जर कुठे नाही लागत असं तर अध्यात्म सांगायचा लागत. बोल वगैरे कर बुवा मी अध्यात्मात तुमका मानते जास्त हे का नाही मानत. माका एक सगळं त्याका हाय बाजलेली हाय धृतराष्ट्रात दिव्य दृष्टी श्रीकृष्णान त्याका दिल्यान काय सांगितल्यान तू. श्रीकृष्णात त्यांनी विचारल्यान माझे 100 पोरगे माझ्या समोर मरतात त्या कसा काय. तेव्हा श्रीकृष्णान त्याका दिव्य दृष्टी देऊन काय सांगितल्यान बघते कर काय सांगितल्यान दिव्य दृष्टी दिल्यान 50 जन्मापूर्वी तू पारधी म्हणून जन्मा गेलेलं 50 जन्मापूर्वी. आणि तू एका झाडावरती जो असो पक्ष्यांचे थवे बसलेले ना पक्ष्यांचे थवे ते सगळे तू असे गदागदा हलवलंस. त्याच्यात किती पक्षी असे मरून पडले त्याच्यात पक्ष्यांचे घरटे होते त्याच्यात मी पिला मरून पडली आंगळे झाले त्याच्यात. आणि तो तुका 50 जन्माच्या पूर्वीचे शाप आला त्यात. आणि म्हणून धृतराष्ट्र आंधळा असं माझा वैयक्तिक मत. हा ह्यो गावराईत येताना ओरोस मार्गे इलो हा तू इल मालवण मार्गे मी इल कसाल मार्गे पण इलो गावराईत होतो बरोबर. त्या प्रत्येकाची उत्तर वेगळी असतली. हाय कोणाची घेऊ नको हाय. कोणतो अपमान करू नको चार चौघात. कोणाक वाईट शिव्या घालू नको या मता तुम्ही असं आहे. कारण आम्ही शिव्या एखादी एक शब्द बाजूक गेलो ज्यांनी केल्या तो बाजूक रवलो गाणी गवले मी त्याचा व्हायरल झाला नाही माझा झाला. म्हणून तुका एक माझ्या भावाचा गोष्ट करतोय ती विनंती आहे. बाकी तू काय पण बोल पण शक्यतो हे शब्द ना हे टाळ. हा बाकी परफॉर्मन्स भारी ह्याने तुका जर सांगितल्या स्वरात तुझा आवाज लागत नाही 100% ह्याचा बरोबर आहे. तू फक्त माका ना वागलेकर बुवा सारे ग म प ध नि सा हे फक्त स्वर ते सा रे ग म प ध नि सा ह्या माझ्या विद्यार्थ्यांची सुरुवातीक शिकवते. हे फक्त सा सात काय स्वर होत ते फक्त स्वरात मनात दाखवतात. चंद्रकांत का मागा पडलो मागा शिकव. चंद्रकांत कोणाक माका. आणि आमका काय येत नाही धोडे मध्ये. आणि माका कधी असली राजधानी प्रश्न विचारू नको आपलं काही विषय नाही. तुझं धृतराष्ट्र ह्यो सांगता मधलो मेन होय. मधलो मेन हे त्या दोन तीन बुवांचे हे विषय होते. मधले मेन आणि बाजूचे कसले रे बाजूचे दोघांचे कसले तर काय मर्जी असोत तू. आम्ही दोघांना नसलो आणि तुझा एकट्याचा भजन असतं तर एवढे जमणार होते मधलो तो.
हे आज जे लोक इले ना ह्यातले 99% लोक त्याच्यासाठी इले 99% आणि 1% तुझी आणि माझी गैरी होती आता बोकाळतो हे समजलं तुका तुझं हुरळण जाऊ नको ह्या सगळ्या मीच जमा केलं तो इलो 3 वर्षांना 34व्या वर्षी आमची नाट मोडून त्याला हडलेलो हा ह्या दोघांची नाट मोडली का पुढच्या वर्षी तो 2 भुवा नवीन घेऊन त्याचा हट ठरवतो अरे तुला किती वर्ष वय 10 महिना 3 वर्ष आपण सेवा केली ना गिरोबाजी आता तू ये पुढच्या वर्षी बसून बघ दे घर आमका असं सुद्धा करता येता समोर त्यांना क्रिएट करू काय ना परत आता भेटू बघता तो बोल मगाशी भेटवलं उलटा मागास चांगला आता विषयातच त्या मागा पडायचा ना आणि युट्यूब वाल्यांना माझी विनंती आहे सगळ्या जे बुवा ते बोलले तो पण शब्द गहाळ करायचो त्याच्यावर आम्ही 2 बुवा जर काही चुकीचे 2-3 शब्द गेले असतील तर ते पण गहाळ करायचे या मतात तुम्ही असते कारण ह्यांनी चांगले म्हणून मी आता 2 पावलं मागे घेतोय बुवा ह्या बरोबर आहे ना बघ दे काय जाऊन दे तुझा याला ऑनलाईन ऑनलाईन हा ठीक आहे बाकी काही मी बोलणार नाही जास्त सूर निरागस तुला तर माफ करा काय मी एवढं गायक नाही Thank you.
वेळ होतो म्हणतोय कवन बोलतो माझ्या देवगडचं रत्न आहे दीपक चव्हाणबुवा आपल्यातून कालच निघून गेले त्यांच्या पवित्र आत्म्यात चिर शांती लाभो अशी मी विरोबा देवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांची आठवण म्हणून शहीद जवान प्रत्येक बारीमध्ये सांगतोय आपल्याला आपले आई वडील 90-1 लाखापर्यंत गाड्या घेऊन देतात फोर व्हीलर म्हणा किंवा टू व्हीलर म्हणा 5-5 लाखाच्या फोर व्हीलर घेऊन देतात पण आपण काय करतो
सुसाट गाड्या चालवतो आणि त्या सुसाट गाड्या चालवल्यामुळे आपले कुठेतरी अपघात होतात. त्या म्हाताऱ्या बापाला आपण मयत झाल्यावरती आपण अग्नि दिला पाहिजे, पण त्या म्हाताऱ्या बापाला सुद्धा यांच्या गाड्या चालवण्यामुळे, म्हणजे फास्ट जे गाड्या चालवतात त्यांच्यासाठी सांगतोय, त्या तरुण मुलगा जेव्हा आपला जातो तेव्हा त्या म्हाताऱ्या बापाला मुलाला अग्नि देण्याची आता वेळ आली. म्हणून माझ्या तरुण बांधवांसाठी सांगतो, आपण जे गाड्या चालवतो कृपया आपण गाड्या हळू चालवा. एक आपला मित्र म्हणून सांगतो, याच्यातल्या शंभरातल्या दोन मुलांनी जरी हे ऐकलं तरी ठीक आहे, ऐका. जन्म मृत्यूचा हा फेरा नाही तुला कधी गुणा, येतीचा हा सारा सांभाळून जपाना की जन्म भर सांगतोय. म्हणून आपण कुठेतरी मागे पडतोय लक्षात. Yeah.
आई धोनी योगदान।